हे पहा, चरचरीत तंदुरी चिकन। काय मग, तुम्ही पण बनवताय ना? नमस्कार, मी श्वेता, श्वेताज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। एक चमचा धनेपूड, एक चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, एक चमचा चाट मसाला, दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर, एक चमचा कसुरी मेथी, दोन चमचे तेल, मीठ चवीनुसार आणि एक लिंबू, एक कप दही। इथे आपल्याला घट्ट दही लागणार आहे आणि 9 ते 10 चिकन लेग पीसेस। आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात अशा पद्धतीने कट करून घ्यायचे, असे व्यवस्थित कट मारायचे ह्याला, जेणेकरून आपण त्यात मसाला व्यवस्थित भरू शकू। अशा पद्धतीने सर्व चिकन लेग पीसना कट मारून घ्यायचे। आता आपण त्याच्यावर घालणार आहोत कश्मीरी लाल मिरची पावडर। ते पण हाताने व्यवस्थित चिकन लेग पीसना चोळून त्या कटमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं। अशा पद्धतीनं सर्व चिकन लेग पीसना ते व्यवस्थित लागलं पाहिजे। आता आपण ह्यात धने पावडर घालणार आहोत। ते पण नीट सगळीकडे लावून घ्यायचे। त्याच्यानंतर मीठ, त्याच्यानंतर अर्धा लिंबू असा पिळून घ्यायचा। दह्यात आपण आलं लसूण पेस्ट घालतोय। त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, जीरा पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, त्याच्यानंतर चाट मसाला, चाट मसाल्यानं खूप छान चव येते। हा आहे कसुरी मेथी, खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे। ह्यानं घातल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आता हे सर्व अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीनं आता आपण ह्यात लिंबू पिळून घ्यायचा, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि मग मीठ घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण या सर्व लेग पीसेसना ती पेस्ट लावणार आहोत। व्यवस्थित चिकन लेग पीसला ती कोट करून घ्यायची। आपण जे कट मारलेले होते त्याच्यात ती व्यवस्थित गेली पाहिजे। अशा पद्धतीनं एका ट्रेमध्ये ठेवून द्यायचे।
सर्व चिकन लेग पीसनं असं व्यवस्थित ती कोट करून घ्यायची. अशा पद्धतीने एका ट्रेमध्ये व्यवस्थित ते ठेवून द्यायचं. अशी नीट कोटिंग झाल्यानंतर आपण एका ट्रेमध्ये सर्व लेग पीसेस असे ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ह्या सर्व लेग पीसेसवर तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर आपण हे ओव्हरनाईट फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं. रात्रभर व्यवस्थित ते मॅरिनेट झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले चिकन छान मॅरिनेट झालेले आहेत. आता आपण हे घेऊन चारकोल ग्रिलवर ठेवायचे. चला तर मग अशा पद्धतीने एक एक करून चारकोल ग्रिलवर लेग पीस ठेवून देऊ. ह्याच्यावर आपण व्हेजिटेबल ऑइलचा स्प्रे मारलेला आहे जेणेकरून ते लवकर शिजतील. आता आपण ते उलटे करून व्यवस्थित शिजवायचे. 15 मिनिटांनंतर ते असे सर्व उलटे करून शिजत ठेवायचे. अर्ध्या तासानंतर आपण पुन्हा हे चेक करू. सर्व लेग पीसेस नीट शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊ. खूप गरम आहे. तंदूरी चिकन तयार. आपली तंदूरी चिकन तयार आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात तंदूरी चिकन नक्की करून पहा. आपली चिकन तंदूरी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.